नमस्कार. न्यूज 18 लोकलच्या हवामान या विशेष सत्रात मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राज्यामध्ये अवकाळी पावसानं जोर धरलेला पाहायला मिळतो. एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळतं. या अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान देखील झाल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता सध्या महाराष्ट्रात जाणवणार नाही असं हवामान विभागानं म्हटलंय. तर अकोला येथे 42° सेल्सिअस कमाल या तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे येथे 21° सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज आपण 12 मे रोजी राज्यात हवामान नेमकं कसं असणार आहे याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यात गेल्या काही 2 दिवसापासून तयार झालेलं अवकाळी पावसाचं वातावरण पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचं चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात मोठ्या प्रमाणात काल पाऊस झाला. पुण्यामधील अनेक भागामध्ये सध्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळालाय. परंतु अवकाळी पावसानं बरंचसं नुकसान झाल्याचं चित्र देखील एकीकडे पाहायला मिळत आहे. उद्या देखील पुण्यातील वातावरण जे आहे ते दिवसभर ढगाळ असं असणार आहे. तर शहरामध्ये 12 मे रोजी 37° सेल्सिअस कमाल तर 35° सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. आणि उद्या देखील कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. उद्या कोल्हापूरमध्ये 32° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवली असून पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. राजधानी मुंबईमध्ये उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबईमध्ये 12 आणि 13 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 मे रोजी मुंबईचं कमाल तापमान हे 33° सेल्सिअस आणि किमान तापमान हे 27° सेल्सिअस एवढं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस झाला आणि या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला. तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 36° सेल्सिअस कमाल आणि 25° सेल्सिअस किमान तापमान असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तर येत्या 24 तासात मराठवाड्यातील काही भागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 5 दिवस विदर्भातील नागरिकांना कडक उष्णतेपासून आराम मिळणार आहे. पुढील 2 दिवस अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तवत विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला. तर नागपूरमध्ये उद्या 38° सेल्सिअस कमाल तर 25° सेल्सिअस किमान तापमान असण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यादेवी नगरमध्ये काल जोरदार पाऊस झाला आणि उद्या नाशिकमध्ये 34° सेल्सिअस कमाल तर 27° सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. एकंदरीतच राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि काढणीला आलेली पिकं झाकून ठेवावीत असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. धन्यवाद.